हा वाल जरी F1 असला याची चव एकदम गावरानी आहे. अच्छा. आणि एकदा ज्या लोकांनी किंवा ज्या ज्यांनी हा वाल परचेस केला विकत घेतला तो रिटर्न तोच वाल मागतात, त्याच्यामुळे चवीत कुठंच कॉम्प्रोमाइज नाही आहे F1 झालं तरी. अच्छा बघा, मार्केट डिमांड चांगली आहे मार्केटला, आणि दाणे याची टोबी म्हणजे दाणे भरतात त्याचं वजन चांगलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायद्याची समजा गोष्ट आहे. म्हणजे नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की जे धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे, तर नेमकं ह्या फर्स्ट वालाचे वैशिष्ट्य काय काय आहे बा. कारण बघा, तुम्ही संपूर्ण हा प्लॉट बघू शकता की या प्लॉटमध्ये पानाची संख्या मला कमी दिसत आहे आणि फुलं आणि शेंगा जास्त दिसत आहे. जर शेतकऱ्यांना अशा चांगल्या प्रकारचे किंवा इतक्या चांगले ब्रीड जर मिळाले तर शेतकरी खरंच एक, जे शेतकरी आता आत्महत्याकडे वळत आहे, त्यांनी जर भाजीपाला हे पीक जर घेतले आणि एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये किंवा एवढ्या चांगल्या प्रकारे बियाण्याची लागवड करून शेतीतून चांगल्यात चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले तर त्यांना आत्महत्येचा हा मार्ग अवलंबता येणार नाही आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ सुद्धा होणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत धरती कंपनीचे TSM चौधरी सर आपल्या सोबत आहे, तर त्यांच्याकडून आपण या फर्स्ट वालाबद्दल नेमकं काय वैशिष्ट्य आहे आपण हे जाणून घेणार आहोत. तुम्ही जर भाजीपाला उत्पादक असाल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर सर्वप्रथम आले असाल तर सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा. तर आता आपण सरांकडून जाणून घेऊया की नेमकं या वालाचे नेमके वैशिष्ट्य काय आहे. सर नमस्कार. नमस्कार दादा. या वालाचे जे वैशिष्ट्य आहे तुमच्या कंपनीचे, जे तुम्ही आता इथे लाईव्ह मध्ये पण पाहताय आणि खरंच हा वाल पाहण्याजोगता किंवा उत्पादन घेण्याजोगता वाल आहे, तर नेमकं याचं वैशिष्ट्य काय आहे शेतकऱ्यांना सांगा. याचं नेमकं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात पहिलं एक वैशिष्ट्य असं आहे की वाल म्हटल्यावर जनरली वाल उभा राहते आपला का मे मध्ये लावा दिवाळीपर्यंत त्याला फुलं येतात. हे आपले पारंपरिक वाल होते. हा वाल म्हणजे जगातलं पहिलं हायब्रिड आहे F1. जगात आजपर्यंत कुठल्याच कंपनीपाशी F1 वाल नाही. हा धरती अॅग्रोकेमिकल नागपूर यांनी जगात पहिलं हायब्रिड दिलं मार्केटला फर्स्ट या नावाने. हे एक मेन वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट म्हणजे याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून 45 दिवसात फुलावर येतो आणि 65 ते 70व्या दिवशी पहिला तोडा होतो आणि तिथून जवळपास 9 ते 10 महिने म्हणण्यापेक्षा वर्षभर पर्यंत त्याचा उत्पादन घेता येतो. म्हणजे एक वेळ लागवड केल्यानंतर वर्षभर मग लागवड उत्पादन घेऊ शकतो. आपल्या एरियात जर बघितलं तर आपल्या इथं फक्त मे महिना आणि जून महिना जो हायली टेम्परेचर राहतो तो टेम्परेचर जर सोडलं तर तुम्हाला जून पासून जून जुलै जरी सोईंग केली तुम्ही लागवड केली तर एप्रिल महिन्यापर्यंत याचं उत्पादन घेता येते. हा जो प्लॉट आहे हा इथले रोहण्याचे जे फार्मर आहे राकेश भाऊ वडतकर त्यांच्याकडला हा प्लॉट आहे. इथे तिन्ही व्हरायटी आहे आपल्या. कोणकोणत्या आपल्या धरतीच्या? धरतीच्या याच्यात एक फर्स्ट म्हणून आहे जी आता आपण इथे बघून बघत आहे. याच्यानंतर एक लष्की म्हणून आहे ती पण आहे चापटवाली. आणि एक नवीन एक हायब्रिड पुढल्या वर्षी डेमो मध्ये दिला इथं रेड कलर मध्ये 537 नंबर आहे. अच्छा, ते आता सध्याच मार्केटमध्ये चांगलं चालू आहे. म्हणजे यायचं आहे पण कंपनीचा डेमो मध्ये दिला. पण ते मार्केटमध्ये त्या लाल शेंगाला आहे पण मागणी आहे तशी हिरवीला आहे. हे बघा, याची जी शेंगा आहे ही हिरवी आहे तशीच तिथे लाल रंगाची. हा हा, म्हणजे क्वालिटी हेच आहे, त्याच्यात फक्त ते लाल कलरचं येते. आणि जो लष्की आहे तो चापट येतो, ज्याला आपण चापट्या म्हणतो. हा अच्छा. आणि इथं उत्पादन तुम्हाला एकरी जवळपास 25 ते 30 टनापर्यंत आपल्या वर्धा जिल्ह्यात घेतलाय. 25 ते 30 टनापर्यंत प्रति एकर. अच्छा, लागवडीचं अंतरचा विचार केला आपण. लागवडीचं अंतर जर पाहिलं तर इथं जवळपास 5x2 वर आहे आणि एवढ्याच्यात हा पावसाळ्यात डाकतो. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो का वालामध्ये शक्यतर होत असन तर पावसाळ्यात जर लागवड करत असन तर 7 फुटाच्या वरत अंतर ठेवा. तुम्ही दोन ओळीतलं 7 फूट 7 फुटाच्या वरती 7, 8, 9, 10 पर्यंत ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुमचं जे पावसाळ्यात येणारी अळी आहे मेजर वालावर येणारी, म्हणजे हा जो अळीनं बाल खचून जातो म्हणजे त्याच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही अंतर जर ठेवलं तर बाहेर पण खचणार नाही आणि उत्पादन लवकर चालू होईल थोडं, नाही तर अळीचा फवारणीचा खर्च वाढतो. हो, ते फुलामध्ये वगैरे अळी घुसण्याचे प्रकार वालावर जास्त आढळतात. आणि याच्यात तुम्हाला व्हायरस येणार नाही, अँटीव्हायरस आहे, म्हणजे व्हायरस प्रतिबंधात्मक व्हरायटी आहे तिने ज्या आमच्या आणि F1 मध्ये आहे. त्याच्यामुळे लवकर लागवड आणि लवकर चालू आणि लवकर पैसा, म्हणजे आणि महत्वाचं वालामध्ये रेट चांगले राहतात. असं एक पीक आहे का एक मात्र का रेट तुम्हाला वर्षभर भेटतात, म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन देणार म्हणजे हे वालाचं पीक असं शेतकऱ्यांच्या मते आहे. बरोबर मंडळी, बघा या वालावर व्हायरस येत नाही कारण भरपूरशा जे वाल आपण बघतो, आता आम्ही पण एक भाजीपाला उत्पादकच आहेत, ते वालामध्ये काय होतंय पिवळे पडणे, व्हायरस येणे आणि फुलं न लागणे इत्यादी प्रकार इथे घडून येतात. परंतु हा F1 हायब्रिड आहे, धरती कंपनीने जगातील पहिली कंपनी अशी आहे की भाजीपाल्यामध्ये ब्रँड म्हणून सध्या चालणारी आहे. जरी बियाणं महाग आहे परंतु या कंपनीने एक शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली अशी योजना म्हणता येईल किंवा एक संशोधन म्हणता येईल की
जरी बियाणं महाग विकते तरी पण त्याच्यावर जो समोर येणारे रोग आहे हे सगळे पाहून ते बियाणं तयार करण्यात आलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना रोगावर खर्च न करावा, म्हणजे त्यांचा तिथे खर्च वाचावा यासाठी असंच नाही. हा म्हणजे याचा महत्वाचं कसं आहे, बियाणं देताना चांगल्या प्रतीचं शेतकऱ्यांना गेलं पाहिजे, त्याच्यापासून भेटणारं उत्पादन चांगलं भेटलं पाहिजे, तेव्हा कुठे फार्मर सॅटिस्फाईड होते. बरोबर आहे. आणि आपण जे बियाणं देतो धरती अॅग्रो केमिकल नागपूर, हे बियाणं देताना पूर्णतः ट्रायल घेऊनच मार्केटमध्ये ते, अन्यथा देत नाही. बरोबर. सगळ्यात महत्वाचं, कारण विश्वासाशिवाय समोर चालत नसते कोणती कंपनी. व्हेजिटेबल म्हणजे तर अजिबात नाही, अजिबात. त्याच्यामुळे जेवढे वाहन आमचे येतात ते पूर्ण कंपनी ट्रायल होते, त्याच्यानंतरच मार्केटला येतात. याच्यात हा वाल पण सगळीकडून पास झाल्यानंतर इथे आला, आणि ज्या ज्या फार्मरनी लावला आहे त्यांना खरोखरच चांगलं उत्पादन, म्हणजे भरपूर सारे शेतकरी झाले आमच्या इथं. एक पॅकेट पासून सुरुवात केली. तर आता मी पण बघत आहे सगळीकडे ज्यांनी ह्या लावला त्यांचा जो येणारा जो प्रतिक्रिया आहे हा सगळ्या याच्यावर चांगल्याच येत आहे, की खूप चांगलं वाहन दिलं तर. आणि ह्या लागवडीचा जो अंतराचा विचार केला तर आपण 7x2 शेतकरी लागवड करू शकतात चांगल्या पद्धतीने होते. अच्छा. आणि याला शेंगा कशा अशा झुपक्यात लागतात आणि दोन तोड्यातलं अंतर जास्त नसते. एकदा साधारणतः बाकीचा वाल एकदा तोडला 15 ते 1 महिना लागतो. याला तुम्ही जर फर्टिगेशन चालू ठेवलं, म्हणजे खत व्यवस्थापन आणि नॉर्मल फवारण्या लागतात, तर तुमचा वाल बंदच नाही. खूप झाला 5 ते 6 दिवसाच्या वरती गॅप पडणार नाही. कंटिन्यू एक तोळा झाला की दुसरा रेडी राहील. अच्छा. बघा मंडळी, उत्पादन तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती घेऊ शकता. अच्छा. बघा मंडळी, बाकी जे वाल आहे आपण पारंपरिक पद्धतीने लागवड करतो, तर एक तोळा केल्यानंतर 15 दिवसानंतर आपण दुसरा तोळा करतो. परंतु हा जो वाल आहे हा F1 हायब्रिड मध्ये आहे, फर्स्ट वाल धरती कंपनीचा. खूपच खूप 7 ते 8 दिवस जास्तीत जास्त पकडा तुम्ही, तर 7 ते 8 दिवसानंतर जर तोडा निघत असेल आपला तेवढंच उत्पादन, तर आपल्याला हा वाल लावण्याजोगताच आहे. आणि तुम्ही बघा, इथे सगळा प्रचार किंवा हे नाही, परंतु तुम्ही लाईव्ह मध्ये बघा, तुम्हाला पूर्ण दिसत असेल की पूर्ण झुपक्याच्या शेंगा लागलेल्या आहे. आता ह्या हिरव्या शेंगा असल्यामुळे तुम्हाला पानामध्ये दिसणार नाही, परंतु दिसण्यामध्ये थोडं कमी जास्त होते. पण बघा, नुसते पूर्ण फुलंच फुलं आहे, पानं कमी ने फुलं जास्त दिसत आहे. तर खरंच हे वाण एक लावण्याजोगतच आहे. ज्या शेतकऱ्यांना याची बियाणे वगैरे लागत असेल तर सर तुमचा त्यांना नंबर सांगा, नेमका तुमचा नंबर कसा आहे. याच्यासाठी जर बियाणे लागत असेल किंवा याची पूर्ण माहिती तरी लागली तुम्हाला का व्यवस्थापनापासून, तर माझं नाव प्रमोद चौधरी, वर्धा जिल्हा, धरती अॅग्रो केमिकल TSM म्हणून काम करतो. आणि माझा नंबर आहे 99 21 81 83 70 9921 81 83 70. आता हा सरांचा नंबर आहे, तुम्हाला काही अडचण गेली तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही सरांसोबत संपर्क सुद्धा साधू शकता. कारण आपण जर एवढे चांगले चांगले वाहन जर लागवड केली तर खरंच खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण कमी जागेतून जास्त उत्पादन घेऊ शकतो. तर सर तुमचे धन्यवाद शेतकऱ्यांना अशी माहिती दिल्याबद्दल. तर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा.